बालमित्रांनो नमस्कार. आपण क्लुप्त्यांचा व्हिडिओ पाहत आहोत. तर प्रश्न आहे, पुढील आकृती जल प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा. प्रश्न आकृती दिलेली आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत. डावी बाजू डावीकडे, उजवी बाजू उजवीकडे हा नियम आहे. असा एक छोटा कागद घ्यायचा, तो कागद घेऊन त्या प्रश्नाच्या खाली तो कागद ठेवायचा. जी प्रश्न आकृती आहे ती तशीच्या तशी काय करायची, काढून घ्यायची. आपण काय करूया, सुरुवातीला एक स्क्वेअर काढूयात. काय अंदाजे आला तरी चालेल, चुकला तरी चालेल, काही फरक पडत नाही. त्याने फक्त आपल्याला त्या आकृतीसारखी आकृती काढायची. मग इथं आठ आहेत तसेच आठ काढले, इथे पाच आहेत तसेच पाच काढले, इथं सात आहेत तसेच सात काढले आणि इथं झिरो काढलं. मग या कागदाला काय करायचं आहे, असंच उलटं करायचं. परत उलटं केलं त्यानंतर त्या अंक आपल्याला जसेचे तसे दिसत आहेत. परत पुन्हा त्या अंकावरती गिरवायचे आणि छानपैकी ते अंक जसे दिसत आहेत तसेच्या तसे पुन्हा काय करायचे, गिरवायचे. गिरवलं मग आता पाण्यातील प्रतिबिंब आहे म्हणून ही प्रतिमा काय करायची, उलटी करायची. काय करायची, उलटी करायची. मग आता पा, आपला नियम आहे वरची बाजू खाली. पा, आठ आणि पाच खाली आले, तिथे जे आठ आणि पाच वर आहेत ते इथं आठ आणि पाच खाली आलेले आहेत. खालची बाजू वर, हे सात आणि शून्य खाली आहेत, हे सात आणि शून्य वरती आलेले आहेत. आता आपण काय करूयात, पर्यायांचा विचार करूयात. इथं पाच आणि आठ वर आहेत म्हणजे हा पर्याय चुकलेला आहे. इथं सात आणि झिरो वर आहेत, आठही बरोबर आहेत तसेच, परंतु या ठिकाणी पाचचं तोंड उजवीकडे उघडलेलं आहे आणि ते डावीकडे उघडलेलं आहे म्हणून हा पर्याय पण बरोबर नाही. तीन नंबरचा पर्याय पाहूयात. सात बरोबर आहे, शून्य बरोबर आहे, आठ बरोबर आहे, पाचचं तोंड उजवीकडेच उघडलेलं आहे म्हणजे हा तीन नंबरचा पर्याय आपला बरोबर असेल. पण चौथा पर्यायचा आपण सहज शिकतोय म्हणून अभ्यास करूयात. पहा, इथं सातचं तोंड उजवीकडे उघडलेलं दिसतं परंतु आपल्याला डावीकडे उघडलेलं असं, म्हणजे हा पर्यायही चुकीचा आहे. म्हणून आपला पर्याय हा तीन नंबरचा बरोबर आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहूया असंच संख्यांचं. संख्यांचा प्रश्न 100% परीक्षेला एक येतोच म्हणून आपण संख्यावरती थोडा जास्त भर देऊयात. आयतामध्ये 425 काढलेले आहेत. आपणही इथं काय करूयात, आयत काढूयात आणि त्या आयतात त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 425 लिहूयात. 425 याला उलटं करूयात. उलटं केल्यानंतर तो परत जशी आकृती दिसते आपल्याला तशी काय करूयात, त्या आकृतीवर गिरवूयात. आता पाण्यातील प्रतिबिंब म्हटल्यानंतर याला काय करायचं, फक्त उलटं करायचं. याच्या उलटं केल्यानंतर या पद्धतीने जी आकृती दिसेल ती आपली बरोबर असेल. तर आता या आकृतीत जर पाहिलं तर हे पहा, हे पाचची वरची जी बाजू दिसते इथं, हे इथं खाली आलेली आहे. तोंड डावीकडे उघडले आहे, इथं पण डावीकडेच उघडलेले, दोनचं डावीकडे उघडले, दोनची खालची रेषा आहे ती इथं वर आलेली आहे, चारचंही तसंच झालेलं आहे. या पर्यायाप्रमाणे पर्याय बरोबर आहे का, आपण प्रत्येक पर्यायासमोर नेऊन टाकूया. सुरुवातीला पाच आहे या पर्यायात म्हणून हा पर्याय नाही. यातही सुरुवातीला पाच आहे म्हणून हाही पर्याय नाही. यात सुरुवातीला चार दिसत आहेत, चार चार बरोबर आहे, दोन दोन बरोबर आहे, परंतु पाचचं तोंड इकडे उजवीकडे उघडलेलं आहे परंतु आपल्या आकृतीत डावीकडे आहे म्हणून तीन नंबरचाही पर्याय चुकलेला आहे. शेवटच्या पर्यायाकडे जाऊयात आपण. चार नंबरचा शेवटचा पर्याय आहे, चार जसेच्या तसे आहे तिथं, व दोनही जसेच्या तसे आहेत आणि पाचही जसेच्या तसे आहेत. याचा अर्थ आपलं पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे म्हणून आपण चार नंबर पर्यायाला बरोबरची खूण करूयात.